संगमनेर शहरात एक कळबळजनक घटना घडली आहे चक्क पोलीस निरीक्षकाच्या दालना समोरून जात चोरट्यांनी मूळच्या वसईत राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन सोन्याचे पदक लांबवले आहे याबाबत अधिक माहिती अशी की मूळच्या वसईत राहणाऱ्या मनीषा रामनाथ वाघ या कामानिमित्त संगमनेरात आल्या होत्या पोलीस ठाण्यासमोरील रस्त्याने क्रीडा संकुलाकडे जात असताना संजय गांधी नगर वसाहती समोर पाठीमागून आलेल्या दोघा दुचाकी स्वारांनी त्यांच्या गळ्यातील सोन साखळी ओरबाडून धूम ठोकली या प्रकारानंतर त्या महिलेने अर्धा ओरड केल्याने आसपासच्या काही नागरिकांसह पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी चोरट्यांच्या मागे धावले मात्र तोपर्यंत तो चोरटे पसार झाले होते या प्रकरणी सायंकाळी उशिराने शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे गेल्या काही महिन्यात शहरांसह संगमनेर तालुक्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे त्यातही संगमनेर शहर पोलीस ठाणे आघाडीवर असून गेल्या वर्षीच्या तुलनेत संगमनेर शहर हद्दीतील गंभीर गुन्ह्याच्या आकडेवारीत चिंताजनक वाढ झाली आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज संगमनेर